सागर निळाई, थोडे शंख नि शिंपले, कधी चांदणे ती पूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पांभरांचा छवा विसावला. वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो हा ब्लॉग कालच्या ब्लॉग पर्यंतच कंटिन्यू केलेला आहे, कारण कालचा ब्लॉग होता आपला फोटोशूट वाला आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आजी आजोबा चाललेले आहेत फिरायला मस्त मस्त. सो त्यांच्यासाठी आज शॉपिंग करायची आहे आणि चालू आहे आणि फाल्गुनी कच्च्यासाठी शॉपिंग करायला जाणार आहे. तू जाणार आहे आईला? नाही आपणच चाललोच, दोघ पण चाललो. म्हणजे आई नाही येणार आहे? आई येणार आहेत ना. म्हणजे आईला घेऊन जायचंय? हा इथेच जाऊ जोडीओ मध्ये. त्या नाही नाही बोलता लेफ्ट टाक इथून. लेट्स सी. त्यांना बोलत ठीक आहे आता नका घालू, नंतर घाला पण घ्या. आधी घेते शॉपिंग करते. काय बोलायचं डायरेक्ट? ठीक आहे चला कंटिन्यू. अरे बापरे, आमच्या वेळेस कसे मातीचे आणि लाकडाचे खेळणे होते. सगळे नवीन नवीन आले नानू, हे बघ आणले आजीने. सो आईने एक खेळणं आणलंय ज्ञानासाठी, आपण आता ते चालवून बघूया काय. मी याच्याबद्दल खूप बघितलेलं पण आणि हे पण केलं. अरे बापरे तुला हे बघ, बापले नानू आवडलं तुला खेळणं. खेळण्याचं वैशिष्ट्य असं आहे की जर तो ऑटोमॅटिकली बंद होतो काही सेकंड मध्ये, कारण की आपलं लक्ष नसेल तर तो चालू नाही राहत, असं बंद होतो. आणि त्याला परत खाली वाजवलीस तर तो परत चालू होतो, म्हणजे तो बेबीच्या आवाजाने किंवा त्याच्या मुवमेंटनी चालू होतो. आणि खेळणं जोपर्यंत बेबी त्याच्याबरोबर खेळत नाही तोपर्यंत ते असंच राहील. आणि जर बेबीचं लक्ष नसेल किंवा कोणाचंही लक्ष नसेल तर ते ऑटोमॅटिकली बंद पण होईल, तुम्हाला बंद होऊन पण दिसेल. हे बंद झालेलं आहे आता आणि परत आवाज बघा चालू झालं परत. हा डमटमचा मंकी वाला मी खेळणं बघून मला माझं बचपन आठवलं. तेव्हा तर असे एवढे अपडेटेड खेळणे नव्हते, पण यावेळेस ज्ञानाला आईने जे अपडेटेड खेळणं आणले ते खूप छान आहे. ज्ञानाला पण खूप सारं आवडलं की त्याच्याबरोबरच खेळते आहे. आणि म्हणतात ना स्क्रीन टाईम नको पण हे पाहिजे, तर हे खूप युजफुल आहे त्याच्यासाठी. आणि जरी लक्ष नसेल आणि ती ओरडली तरी पण ते चालू होणार आहे. आता मी बंद केलंय बटन, कारण की ती त्याच्यावर हातात घेऊन खेळतीय. सो आम्हाला खूप आवडलेलं आहे हे खेळणं, ज्ञानाला पण आवडलेलं आहे. तुम्ही पण तुमच्या बेबीला सरप्राईज करा बमटम टॉईजचं खेळणं घेऊन काहीतरी. आणि तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, खूप मजा आहे. बघा तुमच्या बेबीला पण घेऊन बघा. आमची आमच्या बॅग पॅक झालेल्या आहेत. ड्रेस कधी घेतला मगाशी चर्चा चालू आहे. आई आणि बप्पा चाललेले आहेत शेगावला. शेगावला जर तुम्ही असाल शेगावला तर बिंदास जाऊन त्यांना भेटू शकता मंदिरात. कोण भेटले तर सांगा. हिला पण घेऊन जायचं ना बंडलला. काय चल रही काय चल रही हे भाई श्री भगवान मागे. आणि आम्ही आता निघालेलो आहोत गावात, गावातल्या घराची थोडीशी पाहणी करायला. आणि नानूला पण थोडंसं चेंज म्हणून तिला घेऊन चाललेलो आहोत गावात. आई आणि पप्पा जसे तुम्हाला माहिती आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आई पप्पा फिरायला गेलेत. सो काम किती झालं आहे काय झालं आहे, कारण की लवकर गावातल्या घरात आपल्याला प्रवेश करायचा आहे. आणि दीपाला पण घेऊन चाललो. दीपा हाय तर बोल. हाय दीपा पण बोल. हाय तुम्हाला मी दाखवतो आता की नानूला जेव्हा आम्ही घेऊन जातो तेव्हा गाडीमध्ये आरामात बसायचं असेल तर काय तिला आम्ही वापरतो.
नानू कोण आहे? खारी खोबरा घ्या, खारी खोबरा, खारी खोबरा घ्या. बापडे बघा आल्या आल्या काय सोय पोरीची. दीपा राहतोय तू? नानू ती बघ वर बघ वर वर ती बघ पूर्ण रिव्हील नाही केले कारण की आमची बेडरूम थोडीशी मी वेगळी केली. दादाला नव्हतं पाहिजे, मी म्हटलं त्याच्यातच थोडंसं वेगळं नानूसाठी, नानूसाठी थोडीशी मी चेंजिंग केली आहे बेडरूममध्ये आमच्या. बाकी ॲज इट इज सगळं सेम आहे आणि स्वीट अँड सिम्पल आहे. स्वीट अँड सिम्पल आहे पण थोडंसं कलर चेंजेसमध्ये मी हे केलं आणि थोड्याच दिवसात आता घर रेडी होणार आहे आणि रेडी झाल्यावर येणार आम्ही इकडे राहायला. शिफ्टिंग होणार आमची इकडे. राहील मी नानू आणि हा मुल हा दिसतो मुलगा सारखा पण आहे मुलगी. नाव आहे वेदना. इथं वेदना नाव आहे ना? काय रे नाव काय? पटकन नाव सांग. काय नाव आहे? दीपा मॅडम चला. बाय नानू. नानू बाय. बाय नाना. येते तू ये 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 गोरगी ती राही दादा येत ना खेळायला. चला चला बाय बाय कर. आतीला बाय बाय कर. बाय बाय कर. नानी आजी, छोटी आजी, छोटी आजी. नानू ए नानू नानू बनवायला घेतलं आपला छोटासा फार्म हाऊस आणि नानूला आज विजिट करायला घेऊन आलेलो आहे फार्म हाऊस वर. फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम. नानू नानू फार्म हाऊस बघ, फार्म हाऊस बघ इकडे आपलं छोटू छोटू फार्म हाऊस. इकडे घर आहे आणि इकडे झाडं लावलेली आहेत. सध्या पावसाळा च्या हिशोबाने काय भाव झाडं लावली दिसतात की नाही माहीत नाही पण त्यासाठी कॉर्नर कॉर्नरला झाडं लावली छोटी छोटी. अजून इथे पावसाळ्यामध्ये होती हे ॲक्च्युली स्विमिंग पूलसाठी केलेलं पण या पावसाळ्यानंतर कळेल की किती थांबतं आणि किती नाही ते. दीपा सगळे काढ. सो हे एक आपलं छोटंसं फार्म हाऊस बनवायला घेतलेलं आहे. सोफा वगैरे ऑलरेडी सगळं आणलं आहे, फक्त हॉलचं काम बाकी आहे. हॉलमध्ये खूप सारं काम आहे त्यामुळे बाकी ठेवलं आहे. दोन्ही बेडरूम रेडी केलेले आहेत. थोड्याच दिवसात किचन आणि बाकी सगळं काम पण झालेलं दिसेल. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट काय माहिती का फाल्गुनी? हे इथे सगळं लॉन आहे समोर. फुलं काढतात ना बघा
पोरी फुलं काढायची पण सुरुवात झाली. नानू आंबे येणार इकडे छोटू छोटू नानू हे नानू कुठे चढते कुठे चढते दादा आलाय खेळायला. नानू दादा बघ काय खेळतोय तुझी डॉली घेतली बघ दादानी. बापरे दादानी काय आणलं खिशात खेळायला गाडी का मग दे ना तिला तिला उभं राहायचंय ना ध्रुव तू कसा उभा राहिला छोटा छोटा होता तेव्हा पकड तिला लागेल बघ पहिले पकड फिरायला गेलं तर फोन आलाय. नाही कोण आहे नानू नानू हे बघ कोण आहे नाही तुझा ती खेळते क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी.